भक्ताना माहित नसलेल्या बाबाच्या महिमा बाबाच्या लीला बाबाच्या महिमा बाबाच्या लीला। आज आपण माहिती पाहणार आहोत भागोजी शिंदे यांच्याबद्दल। आपल्याला भागोजी शिंदे बाबांच्या काही फोटोंमध्ये दिसतात ते बाबांच्या डोक्यावर छत्र धरलेल्या अवस्थेत। तुम्ही बाबांचा जो सवारीचं जे चित्र आहे या चित्रामध्ये मागच्या बाजूला कमरेवर हात ठेवून डोक्यावर छत्र धरलेली व्यक्ती जी दिसते आहे ते आहे भागोजी शिंदे। या चित्रातही तुम्हाला ते स्पष्ट दिसतात। भागोजी शिंदे हे शिर्डीचे राहणारे होते। त्यांना कुष्ठरोग झाला होता आणि हातापायांची बोट झडलेली होती। त्या काळी कुष्ठरोग म्हणजे फार भयंकर आजार मानला जायचा आणि कुष्ठरोग झालेल्या माणसाला गावाबाहेर काढले जायचे। त्याला कसलीही किंमत समाजात मिळत नसे। रक्तपिती हा भयंकर दोष आपल्या सगळ्या पुढच्या पिढीला खलास करेल म्हणून त्याला अत्यंत वाईट वागणूक दिली जात असे। या रोगाबद्दल खूप सारे गैरसमज पूर्वीच्या काळी लोकांमध्ये होते। त्याला धार्मिकतेची जोडही होती, चुकीच्या प्रथा परंपरांची जोड होतीच। परंतु या भागोजी शिंदे यांचा कुष्ठरोग आणि त्यांच्या हातापायास असलेल्या जखमा बाबांनी स्वतःच्या हाताने धुवून पुसून काढलेल्या आहेत आणि त्या धुवून पुसून काढून बाबा त्यांना पट्टी बांधत असे। सगळ्या गावाने जरी भागोजींचा तिरस्कार केला असला तरी बाबा मात्र भागोजीवरती मनापासून प्रेम करत। माझा लाडका भाग्या असं ते त्याला म्हणत। बाबा त्या काळात लोकांना औषध देत असत। ज्यावेळेस वेगवेगळे आजार हो त्यावेळेस बाबा हे आजार देत असत। यांचा आजार एकदा बळावला आणि म्हणून बाबा यांच्या घरी गेले आणि भागोजींना जडीबुटीचं औषध दिलं। त्यांच्या पाठीवर आणि दोन्ही कालशिलावरती काहीतरी डागलं, त्यामुळं त्यांचा महारोगाचा जो ताप होता तो गेला आणि महारोग होता तो वाढला नाही। लोकांना रक्तपिती किंवा कुष्ठरोगाबद्दल किळस वाटत असेल म्हणून बाबा मुद्दामून भागोजी शिंदे यांना भक्तांना उदी द्यायला लावत, प्रसाद म्हणून फळ फळावळ पेढे द्यायला लावत। यामागं कारण एकच होत की त्यांच्या हातून लोकांना दिलं म्हणजे कुष्ठरोगाबद्दलची लोकांची भावना मनामध्ये खराब राहणार नाही। बाबा सकाळी प्रातर्विधी आटोपून आले, दुनीपाशी बसले, लाकडं वगैरे मागं पुढं करत किंवा टाकत, त्यावेळेस बाबांचं अंग दाबण्याचं काम कोण करत असेल तर तो भागोजी करत असे। फार मोठं काम। बाबा कुठेही चालले तरी त्यांच्या डोक्यावर छत्र धरण्याचं कामही भागोजी शिंदे करत असे। साधारण 1910 किंवा 11 सालच्या दिवाळी सणामध्ये बाबा एकदा द्वारका माईत बसले असताना अचानक बाबा धावत पळत उठले आणि त्यांनी पेटलेल्या धुरीमध्ये हात घातला आणि हात वर केला। त्यावेळेस माधवराव देशपांडे त्यांच्या जवळ होते। यावर बाबांना माधवराव ओरडले कारण त्यावेळेस माधवरावांचा तेवढा अधिकार बाबांवरती होता। त्यावर बाबा माधवरावांना म्हणाले की माधवा, माझा एका भक्ताच्या लेखीला वाचवण्यासाठी मी हात धुनीमध्ये घातला। आणि तिकडे बाबांच्या भक्तांची एक कन्या अनावधानाने भट्टीत पडत होती, जो लोहार होता, ती लोहाराची मुलगी होती, ती आपोआप भट्टीच्या बाजूला झालेली होती हे अर्थात नंतर कळलं। आता हात बाबांचा भाजल्यानंतर मुंबईवरनं अनेक भक्त मंडळी बाबांना भेटायला येत असत। त्यावर मुंबईवरनं एक शिर्डीला डॉक्टरही आले होते आणि त्या डॉक्टरांनी बाबांवरती उपचार केले। जरी उपचार केले तरी सुद्धा त्यावर रोज तूप लावणे, जडीबुटी पाले पाने ठेवून करकचून बांधण्याचं काम भागोजी शिंदे करत असे। वास्तविक बाबांचा हात बरा केव्हाच झाला होता तरी सुद्धा बरेच दिवस भागोजी शिंदे हे काम करत होते। फक्त भागोजी शिंदेच्या समाधानासाठी बाबा चांगल्या झाल्या हाताला सुद्धा पुन्हा बांधून घेत होते आणि हे काम बाबासाठी भागोजी करत असे। चिलीम भरून देण्याचं काम पण भागोजी करत असे। बाबांची ही सेवा बाबांच्या शेवटपर्यंत म्हणजे समाधीपर्यंत राघोजीने केली। बाबा जेव्हा महासमाधीत गेले तेव्हा बाबांनी तेथे असलेल्या सगळ्यांना घरी पाठवलं होतं। काही मोजकीच मंडळी मशिदीत हजर होती
आणि त्यात प्रामुख्याने भागोजी शिंदे हे होते. सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे त्या कालावधीत कुष्ठरोग हा भयंकर आजार मानला जाई, पाप मानले जाई. अशा वेळेस समाजाला न जुमानता एका कुष्ठरोग्याला जवळ करून त्याच्या हातून लोकांना उदी देणे, जेवण वाढणे या गोष्टी खरोखरच क्रांतिकारक नाही वाटत का? जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले, तोची साधू ओळखावा, देव तेथेची जाणवा याचा प्रत्यय आपल्याला भागोजी शिंदे आणि साईबाबा यांच्यातील भक्ती आणि भक्त यातून पाहायला मिळतो. ज्या ज्या ठिकाणी ज्या ज्या गोष्टीचा तिरस्कार समाज करत होता त्या त्या तिरस्कारित सर्व गोष्टींना बाबांनी आपलंस करून समाजामध्ये त्याचा वेगळा पायंडा पाडण्याचा प्रयत्न आपल्या सद्गुरु साईनाथांनी केला. असं म्हणतात की भागोजी शिंदे यांनी कोणत्याही दुःखित व्यक्तीला जर उदी दिली तर त्यांची कामं फार जलद होत असे. बाबा नेहमी अश्वत्थाम्याची गोष्ट जेव्हा इतरांना सांगत असत त्यावेळेस भागोजी शिंदेकडे बोट करत असत आणि भागोजी शिंदे यांना ते लाडाने भाग्या माझा अश्वत्थामा असंही म्हणत असत. भागोजी एवढी सेवा करत असूनही त्यांचा कुष्ठरोग वाढला नाही पण त्यांचा आजार मात्र चुकला नाही. यावर एकदा माधव देशपांडे यांनी विचारले असता बाबा म्हणाले, जन्मीच प्रारब्ध आहे त्यामुळे त्याला या जन्मी हे ते प्रारब्ध भोगायला लागत आहे. भोग संपले की आपोआप रोगही संपेल. भागोजी शिंदे यांचा मृत्यू नक्की कधी झाला हे सांगता येणार नाही किंवा त्यांच्या समाधी बाबतीतही फारशी माहीत नाही. पण अशा या भागोजी शिंदे यांना आनंदी वास्तू, आनंद पिंपळकर आणि आपण सर्व आनंदियन्स आणि साई भक्तांच्या वतीनं मानाचा मुजरा. साई सच्चरित्रामध्ये याचा स्पष्ट उल्लेख आहे. पूर्वजन्मीचा महापापिष्ट सर्वांगी भरले रक्त कुष्ठ भागोजी शिंदे महाव्याधिष्ठ परिभक्त वरिष्ठ. अर्थातच यावरून भागोजी शिंदे यांची महती आणि बाबांवर त्यांची असलेली विश्वास आणि श्रद्धा आणि सेवा हे लक्षात येते. शिर्डी साईनाथांची काय वर्णू गाथा, तूच साईनाथ माझा, तूच साईनाथ माझा, माझा देव झाला, माझा देव झाला, माझा देव झाला, तूच साईनाथ माझा, माझा देव झाला. चौदा पंधरा सोळा सप्टेंबर रोजी माझी मुलगी पूजा तिला अचानक खूप बरे वाटत नव्हते. रात्रीपासून तिच्या घशाखाली पाण्याचा लाळ सुद्धा जात नव्हती. एकूण घसा एकदम खराब झाला होता. खूप प्रयत्न केले, जावयांना यश आले नाही. मग जावयांचा 15 सकाळी 7 सुमारला फोन आला की असं असं पूजाला झालेलं आहे आणि आता मी काय करू. मी त्यांना एवढंच म्हटलं, मी आजारी होते त्यामुळे मी त्यांना एवढंच म्हटलं की तुम्ही तिला सांगलीला घेऊन या, इथे आपण दवाखान्यात दाखवू. आणि हे कळताच क्षणीच तेव्हा स्वाईन फ्लूची खूप जोरात साथ होती. हे कळताच क्षणीच मला खूप भीती वाटली. मी साईबाबांना मनापासून प्रार्थना केली, बाबा मुलगी माझी खूप लहान आहे आणि तिला दोन लहान मुली आहे, तेव्हा कुठले तरी आदिष्ट येऊ नये, मुलीवर नीट उपचार व्हावा, निदान नीट व्हावे. आणि ही प्रार्थना केली आणि मुलगी बरी झाल्यानंतर मी तुमच्या पोतीचे अगदी मनोभावे पारायण करेन असे बोलले. हे ओघून तोपर्यंत मुलगी जावई आले, दवाखान्यात नेले, आमच्या नेहमीच्या डॉक्टरांच्याकडेच नेले. त्या डॉक्टरना योग्य ते निदान लागले असे वाटते. त्यांनी एक इंजेक्शन दिले आणि सांगितले की संध्याकाळपर्यंत जर हिला फरक पडला नाही तर हिला मात्र स्वाईन फ्लूच्या डिपार्टमेंटमध्ये सिव्हिलला दाखवावे लागेल. परंतु बाबांच्या कृपेने आणि औषधाच्या गुणाने मुलगी संध्याकाळपर्यंत बरीच नॉर्मल झाली. त्याच्यानंतर 4-5 दिवस ती इथेच होती आणि औषधोपचाराने बरेच नॉर्मल झाल्यानंतर ती पुन्हा तिच्या गावी गेली. आणि महिनाभर तिला या गोष्टीचा त्रास होत होता. महिन्यानं तिचा फोन आला की आई आता मला खूप बरे वाटते आहे आणि तू आता काळजी करू नकोस असे म्हटले. त्या दिवशीच मी साईबाबांच्या पोतीच्या पारायणाला बसले. श्री साई सच्चरी मी सांगितल्याप्रमाणे वाचून पूर्ण केले आणि बाबांचे मनोमन आभार मानले. केवळ बाबांच्या कृपेनेच आणि व्यवस्थित निदान झाल्यामुळेच माझी मुलगी या कठीण प्रसंगातून वाचली
हाच हा माझा दृढ विश्वास आहे. ओम साई राम. आनंद पिंपळकर आनंदी वाचतोय फेसबुक पेज आणि युट्यूब चॅनल लाईक सबस्क्राईब करा. त्याचबरोबर हा आपल्याला भाग कसा वाटला याबद्दल जरूर कॉमेंट्स करा. पुन्हा भेटूयात पुढच्या भागासह. तोपर्यंत आपल्या आनंद पिंपळकरचा आपल्याला जय साई.